स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024 थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची 180 गुंटूर मिरची 280 लवंगी मिरची 240 बॅडगी मिरची 320 कश्मीरी मिरची 580 रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा 390 धणा 160 खोबरे राजापुरी 160 तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सांगलीत प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर शाई फेक चपलांचा हार घालत चिकटवले धमकीचे पत्र घटनेने खळबळ ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलाचा हार घालण्यात आला आहे तसंच त्यांच्या गाडीवर शाई फेकण्यात आली आहे गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकली असून पुढे चपलांचा हार घालण्यात आलेला आहे याशिवाय गाडीच्या समोरच्या काचेवर एक धमकीचे पत्रही चिकटवण्यात आले आहे या सर्व प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात ओबीसी बहुजन पार्टीकडून प्रकाश अण्णा शेंडगे उमेदवार आहेत त्यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघड झाला तसेच त्यांच्या गाडीवर शाई फेकण्यात आली आहे गाडीच्या बेनेटवर काळी शाई फेकत पुढे चपलांचा हार घातला त्यावेळी एक पत्रक लावण्यात आले त्यात धमकी दिली आहे हॉटेल ग्रेट मराठासमोर त्यांची गाडी उभी असताना शनिवारी रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला आहे प्रकाश शेंडगे यांच्या गाडीच्या काचेवर धमकीवजा इशारा देण्यात आला आहे त्यात म्हटले आहे की प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही भुजबळाने जशी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये माघार घेतली तशी तू माघार घे आणि मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालू एक मराठा लाख मराठा असे पत्रकावर लिहिले आहे हे पत्रक गाडीच्या काचेवर चिकटवले काल खरशिंग गावामध्ये संध्याकाळच्या सुमारास आमच्या कार्यकर्त्यांना प्रचार साहित्य त्या गावामध्ये वाटायचे नाही अशा प्रकारे त्यांना मज्जाव करण्यात आला त्यांना धमक्या देण्यात आल्या आणि त्यांना परतही घालण्यात आलं त्या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला त्यानंतर आज सकाळी माझी गाडी जी आहे ते गाडी ड्रायव्हर ज्यावेळी गाडी उघडायला गेला त्यावेळी त्याच्या निदर्शनात आले की त्या गाडीवरती चपलेचा हार घातलेला आहे त्या ठिकाणी काळे शाही फेकलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी धमकीचं पत्रही त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या धमक्या त्या पत्रामध्ये मला स्पष्टपणे धमकी देण्यात आलेली आहे की भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेण्यास आम्ही भाग पाडलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही माघार त्या ठिकाणी नाही घेतली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही धनगराने आणि माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये असंही त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि जर तुम्ही माघार नाही घेतली तर तुमच्या हा चपलेचा हार जो आहे तर आम्ही तुमच्या गळ्यात घालू तुम्हाला आम्ही काळं फासू आणि तुम्हाला आम्ही या इथं सोडणार नाही अशा प्रकारे धमकी जी आहे धमकीचं पत्र मला देण्यात आले ह्या घटनेचा मी जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो आणि ह्या सदर घटनेचा जो आहे कालच्या घटनेचा आणि आजच्या घटनेचा निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहोत पोलिसांच्यामध्ये सुद्धा तक्रार आम्ही करणार आहोत आमची 11 वाजता कार्यकर्ते बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढील दिशा जी आहे ते आम्ही ठरवणार आहोत मराठा समाज नेते म्हणतात की हा तुमचा पब्लिसिटी स्टंट आहे जर तुमच्याकडे लोकांचं लक्ष द्यावं नाही बघा आजची घटना जी घडलेली आहे ती पहाटेच्या सुमारास घडलेली आहे आणि काल संध्याकाळी खरशिंग गावामध्ये जे आहे मराठा कार्यकर्ते उघडपणे मी लपूनछपून नाही उघडपणे त्यांनी त्यांना मज्जाव केलेला आहे आणि ते सुद्धा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या सोशल मीडियामध्ये ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत सगळ्या काल मी पेस घेऊन सुद्धा हे केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे मला कालपासून पुन्हा मला ट्रोल करण्यात येत आहे सोशल मीडियामध्ये की शेंडगे तुला मराठी पाडा एक तुला एकच मराठा काफी आहे तू कसा जिंकून येतोय पाहतोय हे अशा प्रकारे ट्रोलिंग सुद्धा मला सुरू आहे म्हणजे हे काय ही काय स्टंटबाजी नाही आहे कारण हे सोशल मीडिया आहे हे लाईव्ह आहे सगळं विषय त्यामुळे जे कोणी स्टंटबाजी म्हणतायत त्यांचा मी निषेध करतो आणि अशा घटना ज्या आहेत त्या पुन्हा घडू नयेत अशी विनंती मी सगळ्या कार्यकर्त्यांना करतो सांगली जिल्ह्याचं वातावरण आतापर्यंत कधीच ओबीसी विरुद्ध मराठा असं नव्हतं यावेळी अनेक निवडणुका आम्ही लढलेल्या आमच्या वडिलांनी लढलेल्या आहेत आमच्या भावांनी लढलेल्या आहेत पण असं वातावरण मात्र ह्यावेळी कधीच नव्हतं आणि इथून पुढे असं वातावरण होऊ नये ही निवडणूक जी आहे फ्री अँड फेअर एन्व्हायरमेंटमध्ये व्हावी अशी आमची इच्छा आहे